माझ्या मुलीचं तिचं श्रेय आहे तिचं आणि तिचे परिश्रम आहेत. घरामध्ये आहे, मी आहे आणि वातावरण आहे, मिलिटरीचं वातावरण आहे आणि ती मला माझ्याशी फार अटॅच आहे. पण पुष्कळ वेळ मी फील्डमध्ये राहिल्यामुळे सगळे असल्यामुळे तिला ॲक्च्युली मुख्य सपोर्ट तिची आईच आहे. म्हणजे अभ्यास आहे, ती पुण्यात राहिली, आई वडील आई राहिली तिच्याबरोबर आणि ती मुळातच हुशार मुलगी आहे. तिचे 10वीला पण अतिशय चांगले मार्क होते, 10 CGPA होता. 12वीला तिचे 96.7% होते. पण आम्ही दिल्लीला जाऊन ॲडमिशन घेतलं पण नाही म्हणलं पुण्यालाच यायचं परत. त्यानंतर ILSमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यामुळे ती मुळातच हुशार आहे आणि परिश्रमी मुलगी आहे. आणि माझ्याकडे पाहून किंवा घरात ते वातावरण असल्यामुळे किंवा माझी युनिट आहे मराठा रेजिमेंट, त्या मराठा रेजिमेंटमध्ये ती माझ्यामुळे आल्यामुळे तिला एक आवड होती सैन्यामध्ये यायची, सैन्याबद्दल जाणून घ्यायची आणि ह्या दृष्टीने तिने प्रयत्न करून हे यश संपादन केलं. तिला लेह लडाखसारख्या कठीण भागामध्ये काम करायचं, काय नेमकं त्या मागची प्रेरणा असेल तुझं मार्गदर्शन? मला सांगायचं म्हणजे मी आत्ता एक ब्रिगेड कमांड करत होतो चायना बॉर्डरवरती आणि त्या सुट्टीत माझ्याकडे आले होते आणि मी अतिशय दुर्गम एरियामध्ये होते. हे माझा मुलगी आणि माझा मुलगा दोघं मागे लागले, आम्हाला जायचं आहे तिकडे आणि मी त्यांना घेऊन गेलो ट्रेकवरती. म्हणजे तिकडे ते लिचेस वगैरे लागतात पायाला, ते त्यांना लिचेस लागल्या, त्या नाल्यामध्ये पडल्या, उतल्या, त्या लहानचे लाकडाचे ब्रिज असतात त्याच्यावरून गेले. म्हणजे त्याच्यावर मी ओळखलं की यांच्यामध्ये आहे सैन्यामध्ये येण्याचं आणि त्याच्यामध्ये आहे की ते कठीण श्रम घेऊ शकतील, कठीण भागात राहू शकतील आणि त्यांनाही कॉन्फिडन्स आला. आणि आमच्या इकडं कसं, आम्ही एक फॅमिली म्हणून राहतो सैन्यामध्ये, जवान आहेत माझे, JCOs आहेत, त्यामुळे तेच त्यांच्यामुळे आम्ही कुठे फंक्शन असेल काय असेल त्याच्यामध्ये सगळे मिसळतात आणि त्याच्यामुळे एक लगाव, एक संबंध तयार होतो आणि त्या संबंधामुळे ते प्रेरणा. माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिच्यामध्ये म्हणजे लीडरशिप क्वालिटी अशी पहिल्यापासूनच आहे. स्कूलमध्ये पण ती हेडगर्ल वगैरे होती आणि कुठेही म्हणजे कशा पण कशामध्ये पण पार्टिसिपेट केल्यावरती काहीतरी म्हणजे घेऊनच येत होती घरी. तर त्यामुळे मला म्हणजे वाटतं की मेरिटमध्ये येईल. ऑल इंडिया रँक फर्स्ट आल्यावर खूपच आनंद झाला. आता कुठेही मुली कमी नाही, कुठेही फर्स्ट आपण बघतो त्यासुद्धा आहेत आणि काय सांगाल की मुलींनी सैन्यामध्ये जाणं करेल का? हो, मुलींनी सैन्यामध्ये गेलं पाहिजे. असं नाही की ते फक्त मुलांसाठीच मेल डॉमिनेटेड आहे असं लोक म्हणतात, पण तसं नाही आहे. मुलींनी गेलं पाहिजे सैन्यामध्ये पण. आणि आता तर फायटर पायलट्स पण आहेत मुली, त्यामुळे मुलींनी पण या क्षेत्रामध्ये आपली पाऊल टाकलं पाहिजे. तिला UPSC ची पण आवड आहे, ती सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसाठी पण तिने क्लासेस वगैरे जॉईन केले होते थर्ड इयरसाठी. तर थर्ड इयरला असतानाच मग ती यांचं तर पहिल्यापासून सैन्यामध्ये कशी म्हणजे जा असं होतं, पण सिव्हिल सर्व्हिसेसची पण आहे तिला आवड की देशासाठी. मग ती आता दोन्हीकडे बघते तिला जायचं असेल तिथे.